झारखंडमधील उलिहातू या बिरसा मुंडा यांच्या जन्मगावी जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली. संसद भवन परिसरात असलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अन्य मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण केली. महान क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केलं. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला, त्यांच्या एकजुटीतून जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरा दिला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.